सो गाईज, ही होती आधी आमची एक स्टोर रूम टाईप खोली, जी आता झाली आहे एक सुंदरशी बेडरूम. आणि आम्ही इथं हा केला आहे बेड, जो आहे प्लॅटफॉर्म बेड. हे गाईज, वेलकम बॅक टू मेघाधाडे व्लॉग्स. आणि आजही करतेय मी तुमचं एका मस्त व्लॉगमध्ये स्वागत. आज आपण निघालो आहोत एका सफरीवर, आणि ती सफर म्हणजे कुठली, तर हो, आमच्या लाडक्या गावाची. म्हणजे मी निघाले आहे कोकणात रत्नागिरीला, आमच्या गावाला गणेशगुळ्याला. सो आपण निघालो आहोत गणेशगुळ्याला जायला, आणि त्याचं निमित्तही तसंच आहे. निमित्त खास आहे, तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. तर आता आम्ही आहोत अगदी वाटेत, आणि हे बघा काय काय छान छान नजारे दिसत आहेत, सुंदर सुंदर नजारे. आहा, या मेंढ्या कुठे चालल्या एवढ्या सगळ्या लगबगीने. मस्त वाटतंय. पर आता जिथं मी पोचले ना, तिथं मी हमखास थांबतेच थांबते. हा आहे माझा आमच्या गावाला जातानाचा सगळ्यात फेवरेट स्पॉट, आणि तो आहे आंबाघाट. हो, आंबाघाटला थांबून मॅगी नाही खाल्ली तर लाईफमध्ये केलं तरी काय. इथं येऊन मॅगी खायची, आणि थंडीत अगदी असं कुडकुडत असताना गरमागरम मॅगी, आणि त्यासोबत हवा गरमागरम कडक चहा. वाह, लाईफ बन गई. चला आता पुढचा सफर एकदम मजेशीर होणार आहे. सो गाईज, आत्ता मी आले आहे एका रिसॉर्टमध्ये, आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे कोहिनूर समुद्र. आणि कोहिनूर समुद्र आहे रत्नागिरीमध्ये. आमच्या घराचं रिनोव्हेशन आम्ही स्टार्ट करतोय, आणि प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट झाली आहे. मी घर त्यांना 2 दिवसापूर्वी हँडओव्हर केलेलं आहे, आणि आता आम्ही इथं, म्हणजे मी इथं राहणार आहे कोहिनूर समुद्रामध्ये फॉर नेक्स्ट 2 डेज. माझ्यासोबत साक्षी पण आहे. ऍक्च्युली आम्ही आता इथं आहोत, पण आम्ही दोघीच नाही आहोत, आमच्यासोबत अजून एक तिसरा मेंबर आहे इथे. तुम्हाला बघायचं आहे तो तिसरा मेंबर कोण आहे, म्हणजे आई नाही आहे, हर्षिता नाही आहे, आदित्य नाही आहे, आणि तो तिसरा मेंबर बघा हा कोण आहे. रॉनी. हाय रॉनी. हा आहे रॉनी, अतिशय झोपाळू रॉनी, त्याला खूप झोप आली आहे. हा ऍक्च्युली मला भेटला हॉटेलच्या रिसेप्शनला, आणि मी त्याला फक्त हाय हॅलो केलं, आणि माझ्या मागे 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 माझ्या रूम पर्यंत आला, आणि इथं येऊन डायरेक्ट तो सेटल झाला. म्हणजे एसी ऑन केला, आणि रॉनी डाराडूर झोपला. आय एम मिसिंग माय लिओ खूप जास्त. गुड मॉर्निंग लवली पीपल, आणि आहे आज रत्नागिरीमधली एक सुंदर सकाळ. हा आहे माझ्या रूममधला व्ह्यू. समोर आहे रत्नागिरीचा समुद्र, भाटीय बीच, आणि हे आहे आमचं रिसॉर्ट. सो इतकी सुंदर सकाळ झालेली आहे, आणि सकाळ इतकी सुंदर असल्यावर ती गरमागरम चहा नसेल असं कसं होईल. सो मी करते सकाळचा चहा, आणि माझ्याकडे इथं हॉटेलमध्ये आहे केटल, आणि मी करणार आहे. मी घरून नेहमी अद्रक आणि माझं हिरवा गवती चहा कॅरी करते. गवती चहा करते छोटूशी माझी किसणी. खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. ओ, ते काय झालं, खिचडी डायरेक्ट आत गेली. ओके, सो चला तुम्हाला मी ज्या हॉटेलला थांबले ते हॉटेल दाखवून देते. आणि हे आहे हॉटेल समुद्र रिसॉर्ट, सॉरी कोहिनूर समुद्र. आणि असं हे सुंदर एंट्रन्स एरिया आहे याचा. बाय द वे, या हॉल क्लॉक जवळ माझे आणि आदित्यचे फोटो आहेत आमच्या लग्नाच्या वेळेस. येस,
आमच्या लग्नाच्या वेळेसचे, कारण आमचं लग्न याच हॉटेलमध्ये झालं होतं. सो या हॉटेलमध्ये माझ्या खूप साऱ्या मेमरीज आहेत, खूप छान छान सुंदर मेमरीज आहे, बिकॉज दिस इज द प्लेस जिथं मी आणि आदित्य लग्नाच्या बंधनात अडकलो होतो. आणि असं आहे हे हॉटेल, इथं डायनिंग एरिया आहे, इथं पूल बिलियर्ड्स खेळण्याचा एरिया आहे, आणि इकडे झाली होती आमच्या लग्नाची हळद आणि संगीत समारोह. सो इथं झालं होतं संगीत, आम्ही धम्माल नाचलो होतो संगीत नाईटला, आणि हळदही इथेच लागली होती. आणि इथं आहे पूल, दिस इज द गार्डन एरिया, ह्यूज प्रॉपर्टी, ह्यूज 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 प्रॉपर्टी आणि ब्युटिफुल प्रॉपर्टी. आता आम्ही आलो आहोत ब्रेकफास्ट करायला, आणि मी काय घेतलं ब्रेकफास्टमध्ये, इथं मी घेतला आहे उत्तप्पम विथ चटणी, उपमा, सांबर आणि कोकम शरबत. सो आता आम्ही निघालो आहोत गणेश गोळ्याला जायला, आणि तिथं जाऊन खूप साऱ्या कॉन्ट्रॅक्टर्ससोबत खूप सारी कामं डिस्कस करायची आहे. सो आजचा दिवस असणार आहे जरा बिझी बिझी, पण त्या बिझी बिझी दिवसात पण तुम्हाला घराची एक छोटीशी टूर मी नक्की करवणार आहे. सो ही आहे आपल्या वरची खोली, आणि वरची खोलीला हा असणार आहे एक पोटमाळा म्हणजे लॉफ्ट. वर आपण दिलं आहे काचेचं रूफ, सो दॅट भरपूर उजेड या रूममध्ये येईल. खिडक्या आपण मोठ्या केल्या आहे. इथं मला टब करायचा होता ऍक्च्युली, पण तो पॉसिबल नाही आहे. प्लास्टरिंग हो. सो ही बाथरूम आहे, आणि इथं असणारे मोठा काच. This is our Saku, ikda ali terrace. Yeah, happy terrace. सो गाईज, ही होती आधी आमची एक स्टोर रूम टाईप खोली, जी आता झाली आहे एक सुंदरशी बेडरूम. आणि आम्ही इथं हा केला आहे बेड, जो आहे प्लॅटफॉर्म बेड. इथं असंच थोडंसं चहा कॉफी प्यायला बसायचं असेल तर त्या विंडोमध्ये बसायचं असेल तर ती आहे ही सिटिंग. आणि इथं आहे स्टेप्स, हे सगळं व्हाईट कलरमध्ये स्टको वर्कमध्ये बनवलं जाणार आहे. इथं येतील मस्त सुंदर पांढरी शुभ्र कर्टन्स
जे असे बेडवर असे छान असे फॉल होतील. सो हे खूप छान दिसणार आहे. तिथं येईल छान केनचे हँगिंग लाईट्स येतील, बेड साईड लॅम्प्स येतील, लॅम्प्स नाही हँगिंग लॅम्प्स केनमध्ये. आणि अशी ही आपली रूम आहे. सगळं काजूच्या तेलाने सगळं पॉलिश केलेलं वूड आहे. याला नंतर अजून एक छान वॉर्निशचा हात येईल. या कॉर्नरला असणार आहे एक छानसं ड्रेसिंग. इथं येणार आहे अलमिरा कपडे वगैरे ठेवण्यासाठी या साईडला. सो अशी ही एक बेडरूम आपली तयार. आणि त्याचं आहे हे बाथरूम जिथं आहे टब. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धा, माझ कोकणचं गाव. सो फायनली बरंच डिस्कशन झालं, बरीचशी कामं डिसाईड झाली, बरंच प्रोग्रेसही झाली आहे कामाची. आता आम्ही निघालो आहे पुन्हा कोहिनूर समुद्राला, रत्नागिरीला. आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि जायचं आहे मुंबईला. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेत एक्झॅक्ट 5:30 आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या हॉटेलमधून. वी आर लिव्हिंग टू मुंबई आणि लवकर घरी पोचायचं आहे. सो 5:30 निघालो आहे सो दॅट आम्हाला ट्रॅफिक मुंबईची अवॉइड करता येईल. दुपारपर्यंत आपल्याला पोचायचं आहे मुंबईत. चला गाडीत बसूया. खरं तर खूप डोळ्यावर झोप आहे पण जागा राहायला लागणार आहे कारण थोडंसं रस्ता थोडं गाईड करणं गरजेचं आहे. तर अशी होती आमची एक छोटीशी ट्रिप आमच्या गावाला आणि हा ब्लॉग आता इथेच संपवते. पुन्हा भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. आणि डू लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करायलाही प्लीज विसरू नका. आणि सबस्क्राईब केलंच असेल तर आपल्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा. आपण असेच छान छान ब्लॉग घेऊन पुन्हा येणार आहोत. सो गाईज, स्टे कनेक्टेड. लॉट्स ऑफ लव. बाय बाय.